बघा यानंतर आता आपण या संख्या उदाहरणामध्ये आपण बघणार आहोत. आता इथे किती हजार आहेत मोजा बरं तुम्ही सर्व जण मोजा. मी नाही मोजणार आता तुम्हीच मोजा बरं. चला किती हजार आहेत सांगा मला सगळेजण. तुमचं तुम्ही तयार ठेवायचं. किती हजार आहेत इथं किती चार बरोबर चार हजार आहेत बघा. एक दोन तीन चार चार हजार. आता इथं बघा शतक किती शतकाच्या इथं दांडीमध्ये किती गोल दिले एक म्हणून इथं एक शतक बरोबर आहे. चार हजार एक शतक. आता दशक बघा किती आहेत मोजा तुम्ही सर्व जर मोजलेत ना. एक दोन तीन चार आणि पाच. तर हे पाच दशक. पाच दशक म्हणजे पन्नास. पाच दशक म्हणजे पन्नास. एक दशक दहा तसं पाच दशक पन्नास. आता एकक बघा किती आहे एकक इथं शून्य. एकक नाही म्हणून एकक नाही म्हणून आपण तिथं शून्य दिलं. आता ह्या संख्येचं वजन कसं झालं चार हजार एकशे पन्नास. आपल्याला माहितीये हे तर पाच दशक आहे शून्य एकक आहे हे पन्नास. चार हजार एकशे पन्नास. त्यात दुसरं बघा या उदाहरणामध्ये बघा हजार किती हजार आहे तिथं सरळ सरळ दिसते आपल्याला. इथे एकच हजार आहे एक हजार. शतक किती आहेत शून्य बरोबर आहे. आणि दशक किती आहेत एक दोन तीन आणि चार. चार दशक आहेत आणि एकक किती आहे एक. म्हणजे इथं या संख्येचं वाचन कसं झालं एक हजार. आता इथे शून्य शतक म्हणायचं नाही बरोबर. एक हजार एकेचाळीस. बघा याचं वाचन दोघांचं दशक आणि एकक हे चार दशक एक एकक म्हणून इथं एक हजार एकेचाळीस असं या संख्येचं वाचन झालं. आता शेवटचं बघा इथे किती हजार आहेत मोजा सर्वजण. एक दोन तीन चार पाच आणि सहा. सहा हजार. इथे किती हजार आहेत सहा. त्यानंतर बघा शतक किती दिसतंय तुम्हाला शतक इथं काय. इथं काहीही शतक नाही म्हणून शतकाच्या ठिकाणी आपण काय लिहिले शून्य. त्यानंतर दशक किती आहेत बघा एक दोन आणि तीन म्हणजे इथं तीन दशक झाले. त्यानंतर एककाच्या घरात काय दिसायलंय का एककाच्या घरात काहीही नाही म्हणून एककाच्या घरात इथं काय लिहिले आपण शून्य. तर आता ह्या संख्येचं वाचन कसं झालं सहा हजार तीस. बघा सहा हजार तीस. लक्षात आलं सर्वांच्या. आता बघा एखादी संख्या आपल्याला जर अक्षरात दिलेली असेल. बघा एखादी संख्या आपल्याला अक्षरात दिलेली असेल. आता उदाहरणार्थ आपण इथलंच एखादं उदाहरण घेऊया. आता इथलं कोणतं उदाहरण घेऊया आपण. चला आधी आपण ह्या संख्येचं ही संख्या नाही आपण आता ही अंकात लिहिलेली आपण एक दुसरी संख्या मी लिहिते. आता त्या अक्षरात लिहिलेल्या संख्येचं आपण अंकामध्ये लेखन करायचं आहे. आता संख्या आपण लिहिणार आहोत सहा हजार दोनशे. सहा हजार दोनशे पंचवीस. बघा आता इथं मी एक संख्या लिहिलेली आहे ती कशामध्ये लिहिलेली आहे अक्षरात. आता हे जे लेखन केलेले संख्येचं हे आहे अक्षरी लेखन. आता ह्या दिलेली अक्षरी संख्या आपल्याला अंकात लिहायचे. बघा हे अंकामध्ये लेखन आहे आणि हे अक्षरात लेखन आहे. हे सर्व लिहिलेलं आहे ते अंकामध्ये आणि हे अक्षरात लेखन आहे. आता हे अक्षरी लेखन केलेलं आपल्याला अंकामध्ये लिहायचं आहे. हा आता बघा इथं सहा हजार. आता हजाराचं घर कोणीकडे असते आपल्याला माहित आहे. हजाराचं स्थान हे इकडे आहे. हजार किती आहे तिथं किती हजार सांगितलेत सहा म्हणजे इथं सहा हजार. त्यानंतर शतकाचं घर ह्याच्या पुढचं असतं दोनशे म्हणले. किती दोनशे म्हणलेत म्हणजे दोन शतक झाले. दोनशे म्हणजे दोन शतक. आणि पंचवीस ह्या पंचवीस मध्ये आपल्याला माहित आहे दोन दशक आणि पाच एकक आहे. बघा पंचवीस आपण लिहिलेलं आहे आपल्याला येते पंचवीस लिहायला. तर पंचवीस कसं लिहिलं जातं दोन दशक पाच एकक. म्हणजे इथं दोन दशक आणि पाच एकक. तर हे झालं या अक्षरी संख्येचं अंकामध्ये लेखन. बघा आता ह्याचं लेखन सहा हजार दोनशे पंचवीस. सहा हजार दोनशे
25. लक्षात आले आता बघा आणखी एक संख्या आपण घेऊया 8008. बघा आता मी संख्या काय लिहिले 8008 बरोबर आहे. आता इथे 8000 हजार म्हणजे चौथं घर. आपल्याला माहित आहे चार अंकी संख्या हे हजारापर्यंतच्या संख्या असतात, हजारापर्यंतचे चार अंकी संख्या असतात. आता हजार म्हणजे आपल्याला माहित आहे की चार घर आली पाहिजे बरोबर आहे. बघा चार घर आली पाहिजे. मग आता इथं 8000 म्हणलेत म्हणजे आता इथं हजाराचं घर हे आहे 8000 बरोबर. आता इथं 8008 म्हटलेलं आहे, इथे शतक तुम्हाला कुठे दिसतंय का? शतक नाही, म्हणून इथं शतकाला शून्य घातलं. त्याचबरोबर 8 म्हटलेत, 8 हे एक अंकी संख्या आहे म्हणजे एकक आहे. इथं दशक काही नाहीये म्हणून इथं दशकाला शून्य घातलं. एकक 8 आहे म्हणजे आता या संख्येचं लेखन कसं झालं 8008. बघा शतक नाही दशक नाही 8008 ह्या अक्षरी लेखनचं 8008 हे अंकामध्ये लेखन झालं. समजलं सर्वांना? आता खाली बघा तुमच्या पुस्तकामध्ये पान नंबर आठ वर काही संख्या दिलेल्या आहेत. बघा अंका अक्षरामध्ये संख्या दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला अक्षर अंकामध्ये लिहायचे आहेत. अक्षरात लेखन आहे तर त्याचं तुम्ही अंकामध्ये लेखन करायचंय. आणि त्याचबरोबर वर जे प्रतीक दिलेले आहेत त्या प्रतीकांचा वापर करून तुम्हाला संख्या तयार करायची आहे. बघा कोणता करायचे संख्या तयार बघा तुम्हाला, तर इथं हे जे दिले ना पानावर इथं जे प्रतीक वापरून आपल्याला इथं संख्या तयार करायची आहेत. आणि हे जे खालचं आहे अक्षरी लेखनचं अंकामध्ये त्याचं संख्येचं लेखन करायचं आहे. सर्वांनी करून दाखवायचं बरं का.